बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष, प्रकरण 11. तुका लवकर उठला, सवय नव्हती तरी परसाकडला संडासात गेला. आतल्या आत तंबाखू मळून तोंडात टाकली, कुतून आपला कार्यक्रम उरकला. बाथरूममध्ये थंड पाण्यानं आंघोळ केली, धोतार पिळले, सुभान आणि सुमा झोपेतून कधी उठतायत याची वाट बघत बसला. पेपरवाला पेपर टाकून गेला, दूधवाला येऊन दुधाची पिशवी टाकून गेला. ज्याला पोटाची भ्रांत आहे ते धावतंय पळतंय, आणि ज्याला भ्रांत नाही ते गादीवर निवांत लोळतंय. ज्याचं त्याचं नशीब म्हणायचं असं तुकाला वाटत होतं. सुभान उठला, ब्रश करत टॉयलेटला गेला. तिथं शेजारी असल्या बाथरूममध्ये आंघोळ करून कपडे बदलून किचनमध्ये गेला. गॅसवर चहा उकळला. दादाकरता एक कप व स्वतःकरता एक कप चहा घेऊन आला. तुका विचारांच्या तंद्रीत मग्न झाला होता. सखू भल्या पहाटापासून आपल्या कामाची सुरुवात करते. झाडलोट करायचं, सडा संमार्जन करायचं, चूल पोतेरा करायचा, आंघोळ करून तुळशीला पाणी घालून मला पाणी गरम करून देती, गरमागरम चहा मला आणून देती, मग स्वतः चहा घेते. सखू आपल्याला किती जपते. इथं सुभानला हातानं चहा करून घ्यावा लागतोय, बायकोला चहा द्यावा लागतोय. शहरात बायकांची भलती स्थिर चालत्यात, नवऱ्याचा आब राखत नाही. असा अनंत विचार तुकाच्या मनात येत होता. तेवढ्यात सुभाननं तुकाच्या हातात चहाचा कप देत म्हणला, दादा झोप झाली ना? झोप न यायला काय झालं? तुझं एवढं चांगलं घर आहे. तुका म्हणाला, बरं दादा, कसं काय यानं केलं? का सहज पुण्याला चक्कर मारायला आला होता? सुभाननं विचारायचं म्हणून विचारलं. सुभान, रानात विहीर खोदली, सरकारी अनुदान मिळालं, पाणी बरी लागलंय. ते पाणी उपसायला इंजान घ्यायचं होतं, 10-5 हजार दिलं तर बरं होईल. मी 5-6 महिन्यात परण करीन. तुकानं सुभानला येण्याचं कारण सांगितलं. दादा, विहिरीला पाणी लागलं हे ऐकून आनंद वाटला. आता 1 महिना अखेर आहे, पगार झाल्यावर ॲडजस्ट केलं तरी चालेल का? सुभान म्हणाला. झोपेतून उठलेली सुमा बाहेर येत म्हणाली, अहो फ्लॅटचा हप्ता, गाडीचा हप्ता, विमा हप्ता, मुलांची फी, हे सगळं भागवताना आम्हीच मेटाकुटीला येतोय. कसा तरी महिन्याचा खर्च भागवतोय, यातून ह्यांना कसे पैसे देणार? हो की नाही हो? सुमा म्हणाली, हो हो तेही खरंच म्हणा, परंतु दादाची गरज लक्षात घेतली पाहिजे, आपण आपला हातभार लावला पाहिजे. सुभान म्हणत असताना सुमा नाक डोळं मोडत पाय आपटत रागानं आत निघून गेली. आपल्यामुळं सुभान व सुमाची कटकट व्हायला नको. शहरात दिसायला सगळा भपका असतोया, आत डोकावून बघितल्यावर लक्षात येतंय की जसं दिसतंय तसं नसतंय, हे तुकाच्या चटकन लक्षात आलं. बायकू बायकू सगळं तुझंच ऐकू असं सुभानचं चाललंय. सुभान आपल्याला हातभार लावल असं काय दिसत नाही, अशी तुकाची मनोमन खात्री होऊ लागली होती. खाऊन खाऊन गोल गुंड्या गद झालेली सुमा उपमा घेऊन आली आणि हातावर ठेवीत म्हणाली, काय हो जेवायला थांबणार आहात की जाणार आहात? उगी केलेला स्वयंपाक वाया जायला नको म्हणून विचारलं. पुन्हा म्हणाल, हो भाऊज येणं जेवायचं काय म्हणून विचारलं सुद्धा नाही, शेवटी मलाच दोष देत बसतील, हो की नाही हो? म्हणत मानेला झटका मारत सुभानकडे रागानं तिरका कटाक्ष टाकला.
सकाळचा नाश्ता तुमच्याकडे केला, दुपारचं जेवायला नानाकडे जातो, त्याची पण गाठभेट घेतो. तुका म्हणाला, दादा तिकडे कशाला जातोस? नाना माझा भाऊ आहे, त्याचं नाव घ्यायला सांगायला देखील मला लाज वाटते. दारूच्या नशेत नानानं साहेबाला मारझोड केली, साहेबानं नाण्याला नोकरीहून काढून टाकलंय, तेव्हापासून नाण्या झोपडपट्टीतल्या मवाल्या संघ वाटेल ते उद्योग करतोय. मारामाऱ्या करणं, रोज कुणाला तरी मार देणं, कुणाचा तरी मार खाणं, नको ते धंदे करून कसा जगतोय कोण जाणं. मी तर त्यांचा तेव्हा संपर्क तोडला आहे. दादा तुला जायचं असेल तर जा. सुभान कसाही असला तरी तो पण पाठचा भाऊच हाय, त्याची पण गाठभेट घेतो आणि मग गावाकडे जातो. हनुमान टेकडीजवळ झोपडपट्टीत सोड म्हणल्यावर रिक्षावाला सोडेल की तिथं कुणालाही विचारलं तरी सांगतील. तुम्ही चांगलं राहावा म्हणत सुभानच्या फ्लॅटमधून निराश मनानं तुकानं घर सोडलं. तुकाला निरोप द्यायला कोणीच बाहेर आलं नाही. गरिबीनं गांजलेला, डोईवर मुंडास बांधलेला आपला भाऊ आहे, त्याला आपल्या बरोबर पाहिलं तर सोसायटीतील लोक काय म्हणतील? आपली नातलग मंडळी गांवढळ आहेत, आपण त्याच्या उच्चभ्रू सोसायटीत राहायला लायक नाही म्हणतील. या भीतीनं रात्रीच्या अंधारात तुकाला आत घेतला, परंतु घराचे मनाचे बंद दरवाजे पाहून तुका कान कोंडला झाला. या सर्वांपेक्षा माणुसकी दाखवणारा वॉचमन तुकाला मोठा वाटला. मोठ्या इमारतीत राहणारी मोठी माणसं मनानं विचारणं किती खुजी आहेत हेही तुकाला कळत होतं. त्यांचं असणाऱ्याचं जग होतं, आपलं नसणाऱ्याचं जग आहे, ही सल तुकाला लागून राहिली होती. गरिबी आणि श्रीमंती या दोन जगातील दरी कधी कमी होतील असं वाटत नाही. जो तो आपल्या चष्म्यातून बघतोय, स्थिती परिस्थिती बघून माणूस नातं देखील बाजूस सारतोय, प्रतिष्ठितांच्या जगात डोळ्याला झापड लावून खोटं खोटं वागतोय. एवढं सगळं शहरातला माणूस शिकला, मात्र माणुसकीचं रक्ताचं नातं विसरू लागला. सुभान तरी कसा अपवाद असेल, साधा निरोप द्यायला देखील बाहेर आला नाही. जाता जाता येतो साहेब म्हणत तुकानं वॉचमनला नमस्कार घातला. का हो मामा लवकर निघाला? थांबायचं 4-2 दिवस, पुण्यातली हवा बघितली असती, वॉचमन म्हणाला. आपल्याला मोकळ्या हवेत राहायची सवय, इथं कोंडलेली हवा, कोंडलेला श्वास, रिकामा आभास. धडभट्टाला नाही, धडपोटाला नाही, तरी घेताना म्हणायचं वास. वास आहे का नाही शहरातली गोष्ट खास, इथं माणसाला माणुसकीची कुठं आहे आज? पानावल्या डोळ्यानं तुकानं वॉचमनचा निरोप घेतला. वॉचमन अनुभवी होता, अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवले होते त्यानं. खेड्यातली माणसं शहरात येतात, शहरात लपेटून जातात, गावची संस्कृतीची, गावच्या मातीची नात्याची नाळ विसरतात, हे अनेकदा वॉचमन पाहत होता, अनुभवत होता. तरी पोटासाठी इमाने इतबारे वॉचमनचं काम करत होता. तुका हनुमान टेकडीजवळच्या झोपडपट्टीत पोचला आणि रस्त्यात गोट्या खेळणाऱ्या पोरांना म्हणाला, आमचा नाना कुठं राहतो रे बाळानू? ए मामा, नाना डेंजर माणूस आहे, तुझं काय काम आहे? पोलिसांनी तुला मागावर पाठवलंय काय? अख्खी झोपडपट्टी नानाच्या पाठीशी आहे. नाना चांगल्याला चांगला आहे, वाईट लोकांना महा डेंजर आहे. गोट्या खेळणारी पोरं तुकाचा अंदाज घेत बोलत होती. मी त्याचा मोठा भाव आहे, गावाकडे राहतो, त्याला भेटायला आलो होतो. मग भेटा की राम भरतासारखी कडकडून मिठी मारा. नाना कुठंतरी दारूच्या गुत्त्यावर असेल, नाहीतर जुगाराच्या अड्ड्यावर बसला असेल. त्याचा एका ठिकाणी कुठं ठाव ठिकाणं असतो या. रात्री कांडी यव्वाच्या घरी असतो, तिलाच तेवढा घाबरतो ये, बाकी सगळ्यांना डापुरतो, असं म्हणत पोरं आपल्याच नादात गोट्या खेळत होती. तुकाला नानाबद्दल कळायचं ते कळलं होतं,
दारूच्या व्यसनात नाना बाद झाला होता. आपला संसार न थाटता बोंबलत फिरत होता. कोण कांडी यव्वा पण तिनं त्याला आकळला होता. तिला गड्या माणसांचा आधार हवाच होता, तर नानाला पोटापाण्याची फुकटात सोय हवी होती. गरजेपुटी दोघं एकत्र आली होती. मराठी कांडी सुखदुःखात एकत्र नांदत होती, आल्या परिस्थितीला तोंड देत होती. हे एका परीनं बरीच म्हणायचं असं तुकाला वाटलं. शोध घेता घेता तुका यव्वाच्या घरी पोचला. सुकलेला मलूल चेहरा बघून यव्वानं चटकन तांब्या भरून पाणी दिलं आणि विचारलं, कोण पाहिजे, काय काम होतं? यव्वा झोपडीत हातभट्टीची किरकोळ दारू विक्री करीत होती. नौका माणूस बघितला की संशयाच्या नजरेनं बघायची, पण हा माणूस तसा दिसत नाही हे तिनं चाणाक्ष नजरेनं ओळखलं. मी तुका, नानाचा थोरला भाऊ, गावाकडं असतो, ह्या शेती करतोय, नानाला भेटायला आलतो. तुका घाम पुसत म्हणाला, मग आज बसा की, चहा पाणी करते. शेजाराच्या पोराला जुगाराच्या अड्ड्यावर पाठवते, तुझा दादा आलाय म्हणून सांगते. इथला भाऊ सुभान या दारात उभा राहू देत नाही. तुम्ही गावाकडचा दादा घरी आलाय हे कळल्यावर धावत पळत माझा फंटर येतोय की नाही बघा. यव्वा नाकातली नथ उडवीत म्हणाली. यव्वानं तुकाच्या पायावर डोकं टेकवलं. जात पात प्रांत भाषा यापेक्षा माणुसकीचं नातं दाखवणारी, नानाला माया लावणारी, आपुलकीनं पाया पडणारी, झोपटपट्टीत राहून दारूची विक्री करून गुजराण करणारी यव्वा खरंच कणखर मनाची होती. शेजारच्या मुलानं जुगार अड्ड्यावरच्या नानाला निरोप देता तारवटलेल्या डोळ्यानं नाना आला. त्याला वाटलं होतं कदाचित सुभान आला असेल, परंतु तुकादादाला बघून नाना तुकाच्या गळ्यात पडला. दादा, तू कसा इकडे आलास, म्हणत आनंदानं रडू लागला तो. गेल्या कित्येक दिवसात भावाभावांची भेट नव्हती, आपण चुकलो होतो याची जाणीव नानाला झाली होती. आपल्या घरी दादा आलाय, जेवायला मटण आणतो का बोलत बसतोय, यव्वानं नाण्याला सुनावलं. तसा लगेच नाना ताडदिशी उठला, मटण मार्केटमधनं ताजं बोलायचं मटण आणलं. यव्वानं छानपैकी झणझणीत मटण बनवलं, चमचमीत रस्सा, ज्वारीची कडक भाकरी, छान बेत केला. रोज न चुकता दारू ढोसणारा नाना आज मात्र खाली मान घालून मुखाट जेवत होता. यव्वाला या गोष्टीचा आनंद वाटत होता. तुका खाता खाता विचार करीत होता, सुभानच्या हाय सोसायटीतील वागणूक आणि बकाल झोपाटपट्टीत राहूनही आपुलकीचं नातं जपणारी माणसं एकीकडं, श्रीमंत वैभवातील मनाचं दारिद्र्य होतं, तर दुसरीकडं दारिद्र्यात जीवन जगताना देखील आपल्या मनाची श्रीमंती दाखवणारी सामान्य माणसं जगण्यातला आनंद घेत होती. तर श्रीमंत माणसं आनंदी जीवन जगताना स्वार्थ पाहत होती, आपल्याच जगात वावरत होती. आपण इथेही नाही आणि आपण तिथेही नाही. खेळवळ शेतकऱ्याचं जीणं जगणं याच्या पलीकडं जग कधी आपल्याला कळलंच नाही. यव्वाच्या हक्काच्या झोपडीत नानाला थारा मिळाला होता. तोल गेलेल्या नानाला केवढा मोठा यव्वाच्या मायेचा आधार मिळाला होता. विचारांच्या तंद्रीत तुकानं मटणाच्या रश्श्याबरोबर चार भाकरी मुरगाळल्या, हात धुतला, बाजूला बसला, नानाचंही जेवण झालं. दोघं भाऊभाऊ पान तंबाखू खात बसले. दारूच्या गिराईकांची वर्दळ कमी झाली होती. यव्वानं स्वतःला वाढून घेतलं. यव्वा जेवली, ताटं भांडी खंगाळली आणि तंबाखूची मिसरी लावत सार्वजनिक शौचालयाकडे जाऊन आली. दादा, अचानक येणं गेलंस, माझं हे असलं उपलानी वागणं माझ्या अंगलट आलं. कंपनीत वॉचमनची नोकरी होती, पण साहेबासंग झंगाजंगी झालं, मला नोकरीतनं काढून टाकलं. सुभाननं कुठली मदत केली नाही मला, अगोदरच जमीन विकली होती, कुठल्या तोंडानं गावाकडे यायचं होतं, म्हणून इथंच डांगडिंग करीत बसलो. ही बया कांडी मुलकातली आहे, पण तिनं जीव लावला आहे ती मला सोडत नाही.
तिला सोडून मला कुठं जावंच वाटत नाही. कानडी असली म्हणून काय झालं, ती पण माणूसच आहे ना. माणसानं माणसा माणसात फरक करू नये. कसं चालविता बोलवता सगळ्यांचा धनी एकच हाय. नाना तू दारू सोड, दारू सोडतो मग बघ तुझं शरीर कसं तगडं होतंय. दारूमुळं माणसातनं उठलायस. बरं झालं तुझी यसन यव्वाच्या हातात हाय. तू बाहेर लय डरकाळ्या फुडतूस पण यव्वा पुढं मुलूल मांजार बनतोयस. तुका दादा नानाला म्हणत असताना यव्वा तोंडाला पदर लावून हसत होती. नाना खाली मान घालून हसत ऐकत होता. नानाकडं यव्वा चोरट्या नजरेनं बघत नाकातील नथ उडवत होती. पुढच्या वर्षी तुमच्याकडे येईन तेव्हा तुमच्या घरी पाळणा खेळणा दिसला पाहिजे. तुका म्हणताच यव्वा भलतीच खुशीत लाजत होती. तिच्या मनातलं तुका दादा बोलत होता. तुका आपलंच घोडं पुढं थांबत होता. दादा तुझं येणं कसं झालं ते सांगायचं सोडून भलतंच बोलत बसलायस. नाना विषयाला बगल देत म्हणाला, नाना सरकारी अनुदानानं रानात विहीर पाडली आहे. नशिबानं पाणी लागलंय. पाण्याचा उपसा करायला इंजन घ्यायचं होतं. सुभानकडून काहीतरी तुझ्याकडून काहीतरी 5-10 हजाराचा हातभार लागेल म्हणून आलो होतो. पण सुभानचं घरात काय चालत नाही असंच दिसतंय. तिथं बघितलं तर वेगळं दिसतंय. मग उसनं पैसे कसं मागायचं म्हणून गप्प बसलो तिथं. विषय बदलून बोलत बसलो. न सांगता न मागता परत तरी कसं जायचं म्हणून तुला शोधत आलो. तुका म्हणाला, फ्लॅटवाला म्हणून तू पहिल्यांदा तिकडे गेलास आणि मी झोपडपट्टीवाला म्हणून माझ्याकडे जाता जाता आला आहे. म्हण की जगाची जग रीतच आहे. चांगल्याचं चांग भलं म्हणायचं, गरीबाला पायतानाजवळ बसवायचं. तुमची श्रीमंताची श्रीमंती तुम्हाला लखलाब. हायफाय वागणं, लटकं बोलणं, हॅलो हाय करत नकली मुखवटं घालून नकली दुनियेत तकलादू वागणं, कोरडं माणुसकीचं वागणं, माणसा माणसात दुरावा निर्माण करणं, पाळणाघरात डांबून ठेवणं आणि कधी कडेवर तर कधी गाडीत लाडा लाडानं कुत्रं फिरवणं. दादा त्यांचं जग वेगळं. आपल्या साध्या भोळ्या जगातून सुभान आणि त्याची फॅमिली वेगळ्या विश्वात रमतोया. तिथं त्याला किंमत नाही. आपल्याकडं काही नाही म्हणून समाजात स्थान नाही. स्वतःपुरतं बघणारी त्यातच वावरणारी प्रतिष्ठेपायी संस्कृती पायी टाचा घासून जगताना तारेवरची कसरत करून पै पै पैसा करून हप्ते फेडत जीव मुठीत धरून जगणारी माणसं आपलीच. पण आपल्याला नजरेआड करून चालणाऱ्यांची ही एक वेगळी जमात. आमचं झोपडपट्टीवाल्यांचं सगळंच खुललं. आत एक बाहेर एक असं कधी नसतं. जे सत्य आहे ते वकून मोकळं व्हायचं. गरीब असलो म्हणून काय झालं, आपल्याच मस्तीत मस्त बघी जगायचं. उद्याचं कोणी बघितलंय, जिवंत हाय तोपर्यंत राजासारखं जगायचं. आपल्या झोपड्यात रोज नव्यानं महाल सजवायचा, दुःखाला दारून पचवायचं. आम्ही झोपडपट्टीत रोज भांडू, रोज हानामाऱ्या करू, पण इतरांच्या पुढे हम सब एक है म्हणत आमच्यात एकीची भावना असते. आमची भांडणं सत्तेसाठी नसतात, आमची भांडणं किरकोळ कारणांसाठी असतात. कुठं नळाच्या पाण्यासाठी, सार्वजनिक संडासासाठी, कुणी कुणाच्या घरातलं पळवलं, कुणी कुणाला लोळवलं, कुणी कुणाला नादी लावून पळवलं तर खच्चून भांडणं होतात. पण 4-2 तासानंतर मिटतात. झालं गेलं विसरून गुण्यागोविंदानं नांदतात. इथंच समता आहे, इथंच माणुसकी आहे. सुखदुःखाला धावत पळत नेणारी इथलीच माणसं आहेत. म्हणून दादा मला इथलं जग प्रिय आहे. नाना बिडीचा धूर सोडत बोलत होता तर तुका दादा तंबाखूच्या पिचकाऱ्या हाणत ऐकत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं
हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया, जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.